त्या मतदारसंघाचे मनाला लागले होते की आम्हाला सोडून इकडे जातात. हे जे दोन होते मतदारसंघ, लोकांनी हेच ठरवलं कुठून का उभा टाकणं आम्हाला आमदार. पक्षाची भूमिका काय मग आता तुमची, कुठल्या पक्षामधून हे करणार? आता जे पक्ष आम्हाला देईल त्याच्यात जाणार. आता तर कुठं आम्ही प्राथमिक मध्ये आल्या. राष्ट्रवादी आपण सोडली सोडली, तुमच्यासोबत किती अन्य लोकांनी पण राष्ट्रवादी सोडली आपल्या सरकार. कोण कोण सोडतील त्यांना आम्ही आव्हान केलंय की आमच्या बरोबर यायचं की नाही म्हणून. सगळे सांगायला तर आम्ही तुमच्या बरोबर. कुठल्या पक्षाचं तुमची प्राथमिक ठरलेला नाही, अजून निश्चित झालेला नाही. कार्यकर्त्यांचा काय आग्रह आहे तुमच्याकडं की कोणत्या पक्षामध्ये जा पण आमदार हो? कुठला पक्ष असा तुम्हाला योग्य वाटतो सध्याच्या राजकारणात? योग्य कुठलाही वाटणार जोपर्यंत आम्हाला बोलणार नाही पक्ष तोपर्यंत आम्ही काय सांगू. चिखलीकरांनी तुम्हाला काही आश्वासन दिले का? नाही. कार्यकर्ते नारेबाजी केली जय श्रीरामजी. अहो ते तर आपल्या घरातच आहे श्रीराम, आणावं लागते त्यांना. एवढंच की माणसाच काय म्हणणार होते आमचे माणसं त्याच मनोगत मी ऐकलंय. त्यांनी सांगितलं बाबा कुठेही जा कुठल्याही पक्षात जा आम्ही तुमच्या बरोबर राहतो. मतदारसंघ कोणता अंतिम केला तेच सांगितलंय ना त्यांना. मतदारसंघ कोणताही नाही तिथं, पक्षानं देईल तिथं निवडून जायचं. अशोक चव्हाणांच्या विरोधात तुमची इच्छा आहे का? अरे अशोकराव नाही कोणाची आहे महाराष्ट्रातले. पण राष्ट्रवादी का सोडताय तुम्ही, काय कारण आहे? राष्ट्रवादी का सोडताय, काय कारण आहे? राष्ट्रवादीमध्ये राहू केतू आता की आमच्या जिल्ह्यामध्ये कोण आहेत ते राहू केतू. आम्ही काही काम न करता आमची जे टिकून ठेवली आतापर्यंत सत्ता राष्ट्रवादी ती आमच्यामुळेच राहील. आणि ते काही उमेदवार नसताना माझ्या घरचं लेकरू घ्या, त्याला जिल्हा परिषद उपाध्यक्ष करा, लेकरू उभा टाकायला तयार नाही वरून कोण त्याला तिकीट द्या म्हणून. वजन बकरी मागे दुसरे जे कामदार आहेत किनवटते ते तर बाबू इकडे आलेच नाहीत कोण्या देशामध्ये. पक्ष प्रवेश कधी आहे आता ते मनावर कोणाचे कोण हे होते ते बोलणं झाल्यानंतर सांगू. अजून भाजपकडून अजून ऑफर वगैरे नाही आली का? नाही. सध्या म्हणजे राष्ट्रवादी सोडली सोडली. अमिता चव्हाणांनी आपल्यावर आरोप केला की उमेदवार त्यांच्यामुळे त्यांचे उमेदवार पडला म्हणून. हो ना मग आम्ही तर ताईला माहित नाही, दोनदा मला त्यांनीच पडलं, दोन वेळेस पडलो ते त्यांच्यामुळं पडलो. पण मी कधी म्हणलं नाही की बाबा त्यांच्यामुळं मी पडलो म्हणून, कारण माझी ताकद होती मी अजून काही लोकांच्या समोर जाईल.